सौताड्यातील रामेश्वर धबधब्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या युवकांच्या अंगावरती दरड कोसळल्याने त्यामध्ये युवकाचा मृत्यू झाला होता. तब्बल 3 दिवसानंतर मृतदेह सापडला आहे. सौताडा येथील रामेश्वर धबधब्याखाली पर्यटनास गेलेल्या आष्टी तालुक्यातील एका युवकाचा उंचावरून दरड अंगावर कोसळल्याने त्याखाली असलेल्या पाण्याच्या कुंडात बुडून दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. घटनेची माहिती संजय सानप यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोनवरून देताच संजय कोठारी स्वतः रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेह काढण्यास औरंगाबाद महानगरपालिका अग्निशामक पथकाला यश मिळालं. सकाळी या पथकाने शोधकार्य सुरू केलं आणि 9 वाजेपर्यंत पाण्यात असलेला मृतदेह त्यांच्या हाती लागला. या संपूर्ण यंत्रणेवर तहसीलदार रूपा चित्रक लक्ष ठेवून होत्या. घटना घडल्यानंतर बीडच्या अग्निशामक दलाने शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. त्यानंतर औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला प्राचरण करण्यात आले होते. त्यांनीही शोध मोहीम राबवून 1 तासात मृतदेह बाहेर काढला. हा मृतदेह दगडाखाली दडल्याने तो शोधण्यास उशीर लागला. या शोध कार्यास पटानसाहेब, तलाटी पवळ, मोहन मुंगसे, विनायक लिमकर, अशोक खोतकर, चंद्रसन गीते, लक्ष्मण कोल्हे, सौताडा गावचे राम हरी सानप, नितीन टेकाळे, गोवर्धन सानप, नवनाथ सानप, बिभीषण सानप, संदीप सानप, बाळू सानप, भाऊसाहेब कुमटकर, सुदाम शिंदे, बाळूकाका शिंदे, लहू मस्के, अभिमान शिंदे आदींनी मदत केली आहे. आष्टी तालुक्यातील गोखेल येथील अनिल रावसाहेब शेकडे हा तरुण त्याच्या अन्य मित्रांसह सौताडा रामेश्वर धबधबा या ठिकाणी फिरण्यास गेला होता. दरम्यान गुरुवारी दुपारी 2 ते 3 सुमारास अनिल आणि त्याचा मित्र योगेश रावसाहेब वामन हे धबधब्याच्या मुख्य प्रवाहाकडे गेले. सध्या या परिसरात जोरदार पाऊस असल्याने हे दोघे त्या ठिकाणी गेले असता उंचीवरून तेथे दरड कोसळली आणि त्याबरोबरच अनिलचा त्या ठिकाणी असलेल्या कुंडात बुडून दुर्दैवी अंत झाला. आज त्याची उत्तरनीय तपासणीनंतर त्याच्यावर गहुखेल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रामेश्वरच्या दरीमध्ये एक मुलगा आणि 5-6 मुलं फिरायला गोख्याची गेले होते, परंतु वरून दरड कोसळल्याने तो मुलगा जागीच मृत झाला, परंतु त्याचा मृतदेह 2 दिवस सापडला नाही. आज दिनांक 1/20 त्या मुलाचा मृतदेह सापडला. बऱ्याच जणांनी त्यांचा निकट काढला, त्याला ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती. मला संजय सानप यांचा फोन आला, मी ती ताबडतोब त्यांना ॲम्ब्युलन्स घेऊन मी स्वतः पोहोच केली आणि संजय सानप यांनी हा मृतदेह त्यांच्या गावी पोहोच केला. सौताडा इथे झालेल्या घटनेबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्रथमतः घटनास्थळी हजर झालो. त्यानंतर नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडनं घटनास्थळी काय मदत देत आहेत याबाबतची माहिती घेतली आणि बीड अग्निशामक दल यांचं आम्ही पाचारण केलं. त्यांनी काल पूर्ण दिवसभर कसोशीने प्रयत्न केले, परंतु तदनंतरही त्यांच्या हाती डेड बॉडी सापडली नाही. त्यानंतर आम्ही अग्निशामक विभाग औरंगाबाद यांच्यामार्फत यांना पाचारण केलं आणि त्यांनी आज रोजी 1/2 तासामध्ये डेड बॉडीचं शोधण्याचं काम केलेलं आहे आणि ते सक्सेस झाले. औरंगाबाद अग्निशमन दल 10 लोक होते जवळपास. ती दगडाखाली अडकलेली होती, तिथं जाऊन सनी दगडा खालून काढण्यात आली. सगळ्या लोकांनी मदत केली, सगळ्यांनी कॉपरेट केलं. प्रतिनिधी अविनाश बोधले सह सूरज कांबळे, विश्वदर्शन न्यूज, सौताडा.